निसर्ग संपदा भरभरून लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली परिसर इंद्रपुरी म्हणून विकसित व्हावा यासाठी पर्यटन खाते कार्यरत आहे. सामूहिक प्रयत्नांनी भावली भागाचा कायापलट करण्यात येईल. हॉलिडे व्हिलेज म्हणून भावली परिसर विकसित करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरण भागात पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शेकडो उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. इगतपुरी महिंद्रा कंपनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ इगतपुरी सिटीजन्स फोरम यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आगामी काळात इगतपुरी सिटीजन्स फोरम महिंद्रा इगतपुरी यांच्या सहकार्याने पर्यटन विभाग भावली भागात इंद्रपुरी उभी करणार आहे. महिंद्रा कंपनीने शासनाच्या लागवड मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगत पर्यटन मंत्र्यांनी कौतुक केले. भावली भागात उपयुक्त वृक्ष लावून महिंद्रा कंपनी व इगतपुरी सिटीजन्स फोरमच्या युवकांकडून संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. या निसर्गरम्य भागात हजारो पर्यटकांची गर्दी होती म्हणून मोठ्या प्रमाणावर वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, सोनचाफा, रेंट्री, बदाम, काजू आदी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. देशामधली आणि जगामधली अत्यंत मोठ्या उद्योग समूह महिंद्र जे व्हेकल क्षेत्रामध्ये काम करते त्या महिंद्र समूहांनी एक जबाबदारी घेतली, एक पालकत्व घेतलेलं आहे की जवळपास 5 लाख वृक्ष हे लावायचे, जगवायचे, त्याचं संगोपन करायचं आणि मोठे झाल्यावर समाजाला ते लोकार्पित करायचे अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याचा पहिला टप्पा म्हणून 15,000 वृक्षाची लागवड आज आम्ही अत्यंत सुंदर अशा बावली धरणाच्या किनाऱ्यावर इथे आलो आहे. नाशिकमधलं अत्यंत सुंदर असं हे पर्यटन स्थळ आहे आणि पुढच्या काळामध्ये जगातले लोक इथे आकर्षित होणार आहे. लोणावळा, खंडाला, महाबलेश्वर याच्यापेक्षाही सुंदर किंवा तितकंच सुंदर हे भावली धरण आहे. निसर्गरम्य आहे आणि नाशिकमध्ये धरणांचा हा जिल्हा असल्यामुळे या भावली धरणाला फार मोठं महत्त्व आहे. त्या भावली धरणामध्ये तिथला फ्लोरा आणि फाउना, तिथलं झाडं, प्राणी यांना पुन्हा ताकद मिळावी म्हणून महिंद्राने हे अत्यंत धाडसी पाऊल घेतलं आहे. मी महिंद्रा कंपनीचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर इथली आमची स्थानिक समिती आहे, या स्थानिक समितीच्या माध्यमातून फार मोठं काम चालू आहे. इथले लोक जर जागृत राहिले तर कुठलीही गावाची विकास, कुठल्याही परिसराचा विकास होऊ शकतो. हे इथले जागृत युवकांनी अनेक लोकांना बोलवलं आणि महिंद्र कंपनी देखील इथे आली, त्यांनी मोठं पाऊल घेतलं. मी महिंद्र कंपनीचा आभारी मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. हरियाली हा एक कुटुंब महिंद्रा कंपनी राबवला आहे. त्याच्यामध्ये 2007 सालापासून आम्ही ट्री प्लांटेशन करतो आहे आणि आजपर्यंत जवळजवळ 150,000 झाडं आम्ही लावलेली आहे. म्हणजे वर्षाला कमीत कमी 10 लाख झाडं लावायचा आमचा उपक्रम आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आंध्रामध्ये गाव आहे, त्या ठिकाणी एकाच गावामध्ये आम्ही 8.5 लाख झाडं लावलेली आहे. आणि आमचा प्रयत्न हाच आहे की ज्या ज्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी झाडं लावायची आणि हरियाली तयार करायची तिथे आम्ही जातो आणि अपॉर्च्युनिटी. फॉर एक्झाम्पल इथे इगतपुरीमध्ये बावली डॅम घेतला, याच्या आधी अजून 2-3 ठिकाणी आम्ही वृक्ष लावली. तसं नाशिकमध्ये देखील आम्ही जवळजवळ आळंदी डॅमच्या इथे 70 एकर जमिनीवरती आम्ही झाडं लावतो आहे आणि तिथे पुढे स्कोप 250 एकर करायचं आहे आणि आमची त्याच्यासाठी तयारी आहे. तर बेसिकली आमच्या कंपनीची संकल्पना आहे की जे काही प्रदूषण वाढत आहे त्याच्यासाठी आपल्याला जो काही खारीचा वाटा उचलता येईल तो उचलायचा आणि दरवर्षी ट्री प्लांटेशनमध्ये अग्रगण्य भूमिका घ्यायची हे आमचं बेसिकली प्लॅन आहे. आणि इसॉपच्या माध्यमातून दरवर्षी आमचा हा फोकस एरिया राहणार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये बेसिकली आम्ही जस्ट झाडं लावायचं म्हणजे स्वतः किंवा कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू लावत नाही. आमचे सर्व एम्प्लॉईज प्रत्येकजण झाड लावतो आणि त्याचा जो काही त्याला आनंद मिळतो हा अगदी वेगळाच असतो. आणि बऱ्याच ठिकाणी लोकांना इसॉप पटलं की काम करायला तयार नसतात पण आमच्याकडे लोक वाट बघतात की पावसाळ्याला झाडं लावायला कुठं जायचं, अशी आमची एकंदरीत सगळ्या एम्प्लॉईजची संकल्पना आहे आणि प्रत्येकजण याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतो. आणि आज हा जो काही प्रोग्राम झाला मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या प्रोग्रामला एवढं प्राधान्य दिलं आणि आम्ही जे काही काम करतो त्याला प्रकाश ज्योतात आणलं. यावेळी महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे आशुतोष राठोड, समृद्धी महामार्ग उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे, जलसंपदा कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, प्रमोद कुलकर्णी महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष हिरामन आहेर, नासिर देशमुख, उपव्यवस्थापक कैलास ढोकणे, प्रशासकीय उपव्यवस्थापक जयंत इंगळे, भाजप नेते फिरोज पठाण, काशीनाथ मेंगाळे, किरण पलटणकर, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, इगतपुरी सिटीजन्स फोरमचे अमित रोहमारे, संजय खातळे, प्रशांत कडू, ऋतुराज थोरात, जगन कदम, विनायक पाटील, रवींद्र परदेशी आदी उपस्थित होते.